प्रभात वृत्तसमूहाचं परिचय माझ्यापेक्षा आमच्या वडिलांचं म्हणजे दोन पिढ्यांचं परिचय आणि दरवर्षी प्रभातला इथं असं वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला येत असतो आणि एक अग्रगण्य आणि स्टिक टू द पॉईंट न्यूजपेपर जर वर्णन करायचं झालं तर एवढंच आम्ही करू. ताई तुम्ही काय सांगाल? जसे सुप्रभात होते तर हातात प्रभात येतो आणि प्रभातमधल्या बायका म्हणजे जितना जेवढ्या बातम्या असतात त्या ऑथेंटिक असतात अँड रिअली वी लव प्रभात. प्रिय 5:45 होतो का 5:55 हे माहीत नाही, पण प्रभात हा सुप्रभात 4 तयार होतो आणि अनेक समस्या लोकांच्या मांडत असतात प्रभात. तसेच वकिलांच्या नोटिसा भरपूर असतात आणि पूर्वीपासून आम्ही एक पिक्चर बघायचा राहिला तर पहिला प्रभात हातात घ्यायचो, त्यामुळे जुन्या आठवणी प्रभातबरोबर जोडलेल्या आहेत. त्यांना खूप खूप 92 शुभेच्छा देतो आणि शताब्दीसाठी वाटचालसाठी परत शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राचा केंद्रप्रमुख मकरंद मांडकेकर आणि आमची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. गेले अनेक वर्ष म्हणजे सकाळपेक्षासुद्धा पहिलं कुठलं असेल तर प्रभात आहे, कारण का सकाळला 91 आले आपल्याला 92 झालेली आहेत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुणे केंद्र अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने आपल्याला शतकोत्सवकडे आपण जी वाटचाल करतात त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. सामान्य फुलवाल एक उपेक्षित घटक आहे, आम्ही तसा शहरातला विचार केला तर तरी पण आम्हाला प्रभातने एक आमचं कौतुक केलं आहे किंवा आमचं काही चुकलं असेल तर कान ओढले आणि आमच्या समस्यांना वाचा फोडलेली, त्यामुळे आम्ही एक समाजात प्रभातमुळे थोडं प्रसिद्धीला आलो आहे. आम्ही किती वर्षापासून प्रभात वाचतो? 12-13 झाले. म्हणजे पूर्वी फक्त एक आमच्या एक वकिलांच्या नोटीस किंवा ह्या बाबतीत होतं, परंतु आता एक आमच्यासारखा घटक मी खरोखर एक उपेक्षित घटक आहे, परंतु आम्हाला एक बऱ्यापैकी न्याय दिला.